खांब आहे त्याच्या बाजूला, घोषित एक धाव. त्या अनुषंगाने पॉइंट आणि कव्हर पॉइंट मात्र इथे बॅकवर पॉइंट आहे, स्क्वेअर ऑफ द पॉइंट खुलं सोडलंय आणि बरोबर हाय टेन्सिंग टेन्शन या खांब्या जबल एक आपण पाहू शकतो डीप कव्हर पॉइंटला, डीप त्याच्या बाजूला थोडं अंतर सोडून डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. पहिला चेंडू जितू जितू जाधव यादव बॉलिंग मार्कवर, पहिला चेंडू मात्र सोडून जाते ऑफसाइडला खूप बाहेर आणि त्याला दंडात्मक कारवाई करताना घोषित केलं वाईट. पहिला चेंडू खराब. प्रमोद चौधरी स्टँडिंग स्क्वेअर लेग पॉइंटला आहे, कारण डाकोरा फलंदाज अंकित आहे बॅट्समन शिवदास स्मृती मोरावकडून. पहिल्या खराब चेंडूने हे धावचं श्रीगणेशा झालेला आहे इथे शिवदास स्मृती मोरावे टीमचा. ओ ओ ओ एवढा तेज तरार चेंडू, अनिरुद्ध दाभोलकर जो विकेट कीपर आहे त्याला इजा पोचते. किती वेग होता, वेगवान चेंडू. पहिला चेंडू वाईट जरी असला पण त्या वेगवान वाईट चेंडूला वेग खूप होतो जितू यादव या बॉलरचा. आणि तिथेच मात्र उंगली जी बोटी आहे ती बोटी इंजर होते विकेट कीपर अनिरुद्ध ढवरकर. खूप अशा बोट्या मोडलेल्या आहेत अक्षरश तेज तरार गोलंदाजाने. कित्येक उदाहरणं आहेत कारण इंजोर केला आहे फक्त बॅट्समनांना, तर एस्ट्रेक्शन इंजोर झालेले आहेत बऱ्याच एस्ट्रेक्शन. आता कवट्या जे आहेत सपोर्टर ते फुटलेले आहेत कित्येक. असं पहिल्या पद एम आर बॉनलेने मात्र या कवटी जे सपोर्टर आहे ते अक्षरश सपोर्टरला फोडून काढलेलं आहे. गोंसुली गावचा तेज तरार गोलंदाज अनिल भार्गव मात्रे या गोलंदाजाने मात्र एस्ट्रेक्शाच्या त्या सपोर्टरचे दोन तुकडे केले होते. अजूनही माझ्या नऊ तरुणमध्ये खेळणारा बुंडकोडी गावचा लालू स्वप्नील स्वप्नील नाईक यांच्या तेज तरार चेंडूने सपोर्टरचे दोन तीन तुकडे केले होते. असे तेज तरार गोलंदाज आहेत ज्याने सपोर्टर ते फाडून काढलेले आहेत बोट्टे बोट्टे. तर बऱ्याच वेळा यांचं वाकडे केलेत वेगवान गोलंदाजाने आणि इंजोर होताना मात्र मैदान सोडावं लागतं अनिरुद्ध डावूरकरला. इजा झालेला आहे, बॅड लक म्हणावा लागेल अनिरुद्ध डावूरकर, कारण हा ज्येष्ठ अनुभवी खेळाडू मैदानामध्ये असणं या क्वार्टर फायनलमध्ये जरुरीचं होतं पण दुर्भाग्य मात्र त्याचं आड गेलं. या चेंडूने त्याला इंजोर केलं जितू यादवच्या. नाव अंकित फेसिंग टू द जितू यादव. ऑफसाइड ऑफस्टंप पुन्हा एकदा ती दिशा आणि तोच इशारा आमच्याकडे पोचवताना अंपायर आहे सुमित सुमित पाटील. सलग दोन चेंडू मात्र खराब टाकले, खराब सुरुवात करून जाते जितू यादव. जय जगन्नाथ अंडर 22 मापेंकडून पहिला होऊर हाताळताना समोर आहे अंकित. सुपर बॉलिंग यार. ओ ओ ओ इथे बाय बाय, आणखीन एक अतिरिक्त धाव मिळते बाईच्या रूपामध्ये. दोन वाईट त्याच्यानंतर बाईज अशा अमंतर धावा लागल्यात स्कोर बोर्डती. शिवदास मूर्ती मोरावे गाव दोन वाईट नंतर एक चेंडू आला तो मात्र बाईज. तो पकडता आला ना विकेटच्या पाठीमागे विकेट किपरला. ग्रेट बॉलिंग आहे सुपरबली. ओ आणखीन एक वाईड या ओव्हरमध्ये जितू यादवने टाकले तीन वाईड. फक्त एक चेंडू आतापर्यंत झाले चार ओवरचे मॅच. पाहिलं तर याच्यानंतर बरंच पाच चेंडू अतिरिक्त आपण टाकताना पाहिलं शेवटचा संदेश या गोलंदाजा सारसोळे इलेव्हन सारसोळे. लवकर गोलंदाज प्राइस लाला पूर्ण होता. फनफुटवर येताना खडे खडे मारण्याचा प्रयत्न केला तर नो फनफुट फुटवर का वापर नव्हता. अवे फ्रॉम द दूर होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आउटसाइड लागली सिंगल मिळाली यावरती अंकित मात्र खातं खोलतोय सिंगलने आणि धावसंख्या मात्र पोचली जाते या क्वार्टर फायनलच्या पहिल्या इनिंगमध्ये खेळताना शिवदास स्मृती मोरावे टीमची बिनगडी बाद पाचवर. तेच तरार चेंडू आणखीन एक वाईट. ओ माय गॉड जे चार ओव्हरची जो मॅच खेळवण्यात येणार होता तो जवळजवळ पाच ओव्हरमध्ये जाईल का, कारण या ओव्हरमध्ये आले पहिल्याच ओव्हरमध्ये जितू यादवने टाकले तब्बल चार वाईड. चार वाईड आलेले आहे साधवा पाहिलं तर फक्त एक चेंडू आतापर्यंत टाकण्यामध्ये यश मिळतोय. गुडल्यान टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू ऑफसाइड ऑफस्टम बायच्या. आणखी एक धाव एक बॅटमधून अंकितच्या आली त्याच्यानंतर चार वाईट आणि दोन बाईज असं स्कोर जाते सातवर. तीन चेंडूची समाप्ती. सेमन ऑन द स्कोर बोर्ड बुलिंग मार्क पर जितू यादव राईट अम फ्रॉम द विकेट रॅपिडली चेंडू. दॅट इज अ लवली बॉलिंग ऑफसाइड ऑफ स्टंपला मिस केली लाईन. खडे खडे म्हणे तर खडे खडे ठेवेल एवढा तेज तरार चेंडू आहे.
पायाचा हालचाली जर चालल्या नाही तर हालचालीमध्ये मात करून जाईल, त्यावर स्वार होईल बॉलर. तसा वेग आहे जितू यादव बॉलर जय जगन्नाथ अंडर 22. पुन्हा एकदा रॅपिडली बोलिंग अपसाईड ऑफ साऊंडला टप्पा आहे आणि हा पाचवा चेंडू. ओ माय गॉड, पाचवा चेंडू मध्ये पाच ओव्हरची मॅच पहिल्या इनिंगमध्ये खेळण्याची संधी मिळेल शिवदास मूर्ती मोरावे टीमला. दिशेपासून रुलावून गाडी फिसकटलेली आहे, सटकलेली आहे, रुलावून गाडी खाली दिशेपासून भरकटल्या पहिल्याच ओव्हरमध्ये जय जगन्नाथ अंडर 20 मापेचा हा बॉलर. पहिला ओढ टाकताना जितू यादव. Bad shot, middle of the bat, going inside, Maxim out of the box, Charan. Superb batting, paila match, Samnavir. Man of the match, kadak shot. Kadak andha maja mula le aplea, na wala loki gala sa jesan asana shed card. Bat madun, Ankicha, Charanu ke liye. Saane tau sangya, 15 over zata na. Shivdas Murthy, sangla sthiti made. 15 without loss. बिनगडी बाद 15 धावा स्कोर बोर्ड ती पाच चेंडूचा खेळ इथे समाप्त आहे. तब्बल पाच वाईट टाकल्यात, खूप खराब प्रदर्शन बॉलिंग टाकताना जय जगन्नाथ अंडर 22 मापे. टॉस जंगल्यानंतर पहिल्यांदा मागावर लावलं गोलंदाजर आक्रमण लावताना खराब प्रदर्शन करताना बॉलर जितू यादव ऑफसाईड ऑफस्टम्पला. आणखीन एक वाईट म्हणजे 12 बोलचा मध्ये दोन ओव्हर या एकाच ओव्हर मध्ये टाकण्याचा विक्रम मात्र नावे लागतोय जितू यादव या गोलंदाजाच्या नावावर. तब्बल सहा वाईड, अतिशय चांगला चेंडू म्हणावा लागेल आणि येथे कॉट बियॉन्ड द स्टंप अतिशय महत्वाची विकेट. सहा जरी वाईट टाकले पण एकही चेंडू मात्र षटकार सोडला तर त्याने अतिशय चांगले टाकले. म्हणजे 16 धावा मिळाल्या त्याच्या सहा वाईड, सहा वाईट दोन बाय आणि बॅट मधून एक षटकार आणि एक सिंगल अशा धावा मिळाल्या या तब्बल 12 चेंडू मध्ये 16. पहिली ओव्हरची समाप्ती, अतिशय महत्वाची विकेट मात्र गारद केली शेवटच्या चेंडूवर. ही सफलता मिळाली हे सुखावणं जाणं जो शेवट होता या ओव्हरचा त्याने गोड केलाय म्हणावा लागेल. जय जगन्नाथ अंडर 22 माफे टीम कडून पहिल्या ओव्हर हाताळताना जितू यादव 16 रन गिव्हन अँड बेस्ट विकेट इज टेकन बॅकसेंडिंग तो अंकित पवेलियन इंडिया स्कोर 17. सातवर मात्र सफलता त्याने अर्जित केली. स्कोर आहे यावेळेला 16-1. इनॅट क्रमांकावर डावखुरा फलंदाज अमित अरबी 11 नेरूळ यांनी उपस्थिती दर्शवायचे आहे. अरबी 11 नेरूळ पहिला मॅच होता आम्ही समजू शकलो पण यावेळेला मात्र तशी संधी मात्र तुम्हाला मिळणार नाहीये कारण मॅचेस ऑन आहेत. अरबी 11 नेरूळ इज अ हम्बल रिक्वेस्ट ऑफ द टीम, प्लीज टायमावर आपण व्यवस्थित वेळेनुसार उपस्थित राहायचं आहे. लगेचच आपली सेमीफायनल इथे खेळवण्यात येईल. पहिल्या दिवसाचा पहिली सेमीफायनल, दोन दिवस स्पर्धा रंगेल. ही स्पर्धा आपल्या भेटीला घेऊन येण्याचं चोख काम करतात अरेस गोठवली, राज्य स्पोर्ट्स अकॅडमी गोठवली, काँग्रेस सरोवर बॉल चषक 2022 औचित्य आहे. अक्षर रमाकांत मात्रे वाढदिवसाचं औचित्य. डेड बॉल नाव मृत घोषित चेंडू. सुरुवात करताना बॉलिंग मार्कवर आहे रणजित. याच्यानंतर मात्र नो बॉलची घोषणा केली जाईल जर चेंडू बरोबर याच दिशेला त्याच टप्प्यावर टाकला तर. हा नियम आहे स्पर्धेचा, गंपरचा चेस गौतममध्ये चेंडू जर गायब झाला तर आणि तो दिसला नाही फिल्डरला तर कमी जास्तीत जास्त 4 धावा मात्र धावून पळून काढू शकतात मैदानावरचे बॅट्समन बॅटर. बॉलिंग मार्कवर रणजित. कडची कडा लागली खडे खडे बैठे अधुरी सोडले बेंड केला होता आपला टो परंतु फक्त सिंगल कडा घेतल्यानंतर विकेटच्या पाठीमागे. नंदन पाठक सिंगल मिळते, स्कोर जाते 17-17 एक गडी बाद. शिवदास मूर्ती ग्रेट शॉट याच फटक्याने तर पहिल्या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवर षटकार सेम स्टाईल मध्ये खेचला होता धीराज. सहा धाब्यांसाठी या सहाने धावसंख्या मजल घेते उचली घेते शिवदास मूर्ती मोराबे. 23-23 एक गडी बाद. गडी बाद झाल्या पहिल्या मॅचचा हिरो अंकित कॉट बियॉन्ड द स्टंप
सातवर षटकार आला जरूर, पण ती इनिंग ज्याने चार षटकारांची आतिषबाजी केली होती सारसोले इलेव्हन सारसोले आणि जोड दिली होती दोन चौकारांची, ती खेळी यशस्वीरित्या दुसऱ्या मॅचमध्ये त्याला साकारता आले नाही. लवकरात लवकर बाद होण्याचा मेश मिळालं ज्या बोलरनी जितू यादवने खूप चेंडू वाईट टाकले सहा तब्बल, परंतु तो अखेरचा चेंडू मात्र त्याला कामी आला आणि तिथेच मात्र यश त्यांनी पदरी पाडलं विकेट घेताना अंकितची. बॅक टू द पॅव्हिलियन कॉट बिहाइंड द स्टंप बाय नंदन पाठक. दुसऱ्या ओव्हरमध्ये ऍक्शन मध्ये रणजित आहे तिसरा चेंडू घेऊन. ओ हो लवली पंच, पण नाराज आहे स्वतःवर कारण या बाजूला बरोबर माझा लक्ष होता डीप कव्हर पॉईंटच्या ठिकाणी जेथे मस्त पै शत्रशकानं त्याच्या वरून माझा मनातले विचार होते, पण मनातले विचार त्याने बॅटमध्ये धाडताना प्रॉपर स्ट्रोक खेळू शकला नाही बॅट्समन धीरज बॅटर, फक्त सिंगल मिळते या स्ट्रोकवरती. 24 धावा तब्बल आहे दुसऱ्या ओव्हर प्रगती पथावर. क्वार्टर फायनलची मॅच आपण पाहतो काँग्रेस रबर बॉल चषक 2022 मध्ये. शिवदास मूर्ती मोराबे बॅटिंग करताना आमंत्रित केलं टॉस जिंकल्यानंतर जे जगन्नाथ अंडर 22 मापे या टीमच्या कॅप्टनने आणि आपल्याला पाहिजे होतं तेच दिलं आपल्या प्रतिस्पर्ध्या टीमच्या कॅप्टनने, कारण पहिल्या मॅचमध्ये तोच निर्णय घेतला होता आफ्टर द ऑन द टॉच अँड चूज द बॅट फर्स्ट. आणि काय पाहिलं तर 84 धावा 5 मध्ये चोपल्या या शिवदास मूर्ती मोराव्याच्या टीमने. बॉलिंग पार्क पर रणजित जय जगन्नाथ अंडर 22 कडून मापेकडून अतिशय चांगला चेंडू. खोलवर टप्प्याचा हा चेंडू उत्तर नव्हतं धीरजकडे. दॅट इज अ लवली बॉलिंग. खूप अवघड असतात यॉर्क लेग ब्रेक स्लो वन आणि परफेक्टली अपसाइड अपस्टमला जो चेंडू जो टाकला व्हेरी डिफिकल्ट टू प्ले टू द बॅट्समन. उलटा बॅक बॉलर संधी होती, संधी गमावली काय ड्रॉप केली या वेळेला रणजितने फॉलो थ्रू मध्ये कॉट कॉट अँड बोल्ड. दोन गोलंदाज आतापर्यंत उलट्या दिशेने गोलंदाज सक्सेस झाला. हेमंत पाटील टीम ऑफ एन बी कुमार तुर्बे अँड सेकंड बॉलर. आणखीन एक डावखुरा गोलंदाज त्याने उलट्या दिशेने याच बॉलरने तो उलटा देश घेतला होता जो बॅट्समन जो बॅटिंग करतो धीरज उलट्या दिशेने व्हेरी डिफिकल्ट. 1983 कपिल देव निकन्स व्हॉट अ कॅच सर विवन रिचर्स अँड वॉन द वर्ल्ड कप. सुपर चांगला चेंडू अतिशय देखणा चेंडू. ओरची झाली येते दुसऱ्या समाप्ती रोखून धरण्यामध्ये यश मिळालं रणजितला. तब्बल एक षटकार सही त्याने 8 धावा फक्त खर्च केल्या. गुड बॉलिंग 16 धावा पहिल्या ओव्हरमध्ये जितू यादवने खर्च केल्यानंतर त्याच्यामध्ये संरक्षण देताना जे जगन्नाथ अंडर 22 मापे टीमला त्याने प्रोटेक्ट केलं या ओव्हरमध्ये गिवन ओनली 8 रन्स. 2 ओव्हरचा खेळ समाप्त, 4 ओव्हरची मॅच क्वार्टर फायनल. 24 धावा तब्बल 1 गडी बाद शिवदास स्मृती मोराबे मोराबे टीम. दुर्वन प्रवास करून येतो तेव्हा त्यांच्यामध्ये वेगवेगळे विचार असतात, वेगवेगळी धारणा असते, वेगवेगळे मनाचा निश्चय असतो. तो निश्चय ते बोलून दाखवत नाही परंतु मनामध्ये साठवलेला असतो. तो साठा मैदानात खेळतात ते बाहेर काढतात. रुद्र अवतार धारण करतात ते जेव्हा जेव्हा लूममध्ये येताना नवीनांना खुश करून जातात. बघू खुश करण्यामध्ये यश मिळेल काय या मॅचमध्ये. अजूनही मात्र अजूनही 6 ओव्हर मॅचची वाट पाहावी लागेल आमच्या प्रेक्षकांना. टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमात जुळल्या ते प्रेक्षक त्यांचा प्रेक्षकांचा अक्षर रमाकांतजी मात्र यांच्या वतीने अरेस गोटेलच्या वतीने मी सरस स्वागत करीत आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त, ते बी 24 धावा 1 गडी बाद शिवदास मूर्ती मोराबे. नाव इन ॲट क्रमांक 3 बॉलवरती बलिक मार्क पर जय जगन्नाथ अंडर 22 मापे रोहित. मागच्या मॅचचा हिरो रोहित कडक शॉट यार कसा चेंडूला मग स्ट्रोक बनवला मी म्हणेन. खाली गेले नजरा खाली गेल्या पण तो चेंडूला सोडलं नाही नजरेतून, त्याला बरोबर त्या नजरेतून बॅटवर घेतला आणि त्याला फेकून दिला हाय टेन्शन या खांब्याच्या जवळ. विद्युत जे हाय टेन्शन वायर आहे आणि तिथे तो खांबा आहे, तो खांबा पाहिला ना मित्रांनो तर मला त्या रविकांत म्हात्रे याचे ते 3 षटकार आठवतात खार्डी. ते गाडीचे 3 षटकार रविकांत म्हात्रे व्हॉट अ शॉट रे मारा बॉल आणि तिथे त्या टॉवरच्या वर मधून रवीने जे षटकार मारले होते ते ताजा आठवण करतात जेव्हा जेव्हा हायटेन्शनचे विद्युत
खांबे आम्ही पाहतो 31 धावा तब्बल आहेत स्कोरबोर्डवरती, 31 ऑन द स्कोरबोर्ड. शिवदास मूर्ती मोराबेगाव. लेग स्टंपला पिचिंग झालाय. यांच्या दला त्याला दंड देताना अंपायर आहे स्मित पाटील. वाईट करार, एक्स्ट्रा धाव मिळेल. धावसंख्या पुढे सरकते 32 वर. तिसऱ्यावर प्रगती पथावर मार्गस्थ असताना बोलिंग मार्कवर जय जगन्नाथ अंडर 22 मापेकडून बोलिंग मार्कवर आहे रोहित. पहिल्या मॅचचा हिरो रिद्धी सिद्धी कोपरी मॅच मात्र खेचली या पट्ट्याने, जिंकून दिली मी म्हणेन. चांगला चेंडू, बरोबर पाण्याचं साठवलं ना, त्या अचूकत पाण्याच्या साठ्यामध्ये काय चेंडू टाकतो यार. जे सहाय्य केले ते साठ्याने, पाणी साठलेल्या बरोबर त्या साठ्याला मध्ये नेमपणे पकडलंय. हो हे हुशारी लागते, हे चांगली चाणाक्ष आमच्या डोक्यामधले जे विचार असतात ते बरं गोलंदाजा त्याचा वापर करायला लागतो. यूज ऑफ द ब्रेन प्रॉपर. सुपर बॉलिंग, तारीफ करतो आम्ही रोहित तुझी. दोन चेंडू दुसऱ्यावर, तिसऱ्यावरचं समाप्त. 33 धावा या लागलेल्या आहेत. आणखीन 20, 25, 30 धावांच्या वाईट प्लस वन अशा दोन धावा, फक्त एक चेंडूची समाप्ती. 34 अँडी स्कोरर जो शुभम यादव होते त्याच्या जागी, त्याला सहाय्य करण्यासाठी हात नमले बिचाऱ्याचे. पण त्याच्या जागी आलेला आहे त्याला सहाय्य करण अँडी, नॉट अँडी फ्लावर, द जुमांबे. ग्रेट ग्रेट अँडी फ्लावर विकेट कीपर अँड सुपर रिव्हर्स स्वीप द बॅट्समन ऑफ द झिम्बाब्वे. यार द अँडी अँडी यादव, अँडी यादव आमच्या समोर आहे. शिवदास मूर्ती मोराबे, त्या धावा लागल्या स्कोरबोर्डमध्ये 34, 34 ऑन द स्कोरबोर्ड. चांगली धावसंख्या, चांगली एकदम दमदार सुरुवात म्हणावं लागेल. शिवदास मूर्ती उंची आहे खूप, लांब कुठपर्यंत जाईल, लांब जाईल मस्तपैकी झाडावरती. परंतु नाराज आहे फलंदाज या वेळेला अमित. हा फटका मी जो मी बनवला होता मिड विकेटला फेकून देताना त्याच्या दिशेला थोडं जायला पाहिजे होतं, पण गेले नाही मित्रा. दुर्दैवी म्हणावं लागेल, धाव मिळेल मोठ्या फटक्यावर. फक्त एक सिंगल, सिंगल स्कोर जाते पुढे 35 वर. उद्या नवसाती दिवा ऐरोली कोलेवाडा या 1-0 टीमच्या मॅचने सुरुवात होणार आहे. दुसऱ्या दिवसाची फायनालीची तगडे स्पर्धेमध्ये आहेत नवसाती दिवा ऐरोली कोलेवाडा. एकाच दिवसामध्ये दोन किताब चॅम्पियन्स भूमिपुत्र मैदान सेक्टरतील कोपिंग अँड सुद्धा चांगला फटका जरूर पण मिळून देईल. फक्त या फटकर अमितला एक आणि फक्त एक धाव. एकने पुढते पुढे जाते स्कोर 36 वरती. तीन चेंडूची तिसऱ्या ओव्हरची समाप्ती. 9 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. क्वार्टर फायनलची मॅच काँग्रेस रबर बॉल चषक 2022 आपण पाहतोय. आणि ते घेऊन येण्याचं चूक काम केलं राज्य स्पोर्ट्स अकॅडमी गोठवली. प्रेझेंटेड शटंपूल अनिरुद्ध डावरकर जो दुखापत आहे विकेटच्या पाठीमागे, जे बोटीना दुखापत झाले परंतु टीमची गरज ओळखून मैदानामध्ये मला माझ्या टीमला गरज आहे एक्सपेन्सिव्ह अनुभव खूप महत्त्वाचा असतो त्यावर मात्र आपण नजरअंदाज करू शकत नाही. 1992 तो वर्ल्ड कप ज्या वेळेला पाकिस्तान सेमी फायनल अगेन्स्ट न्यूझीलंड, मार्टिन क्रो द कॅप्टन ऑफ द टीम. सुपर शॉट, लवली शॉट, बेहतरीन शॉट, धमाका बॅट मधून अमितच्या. डावकुरे फलंदाज खूप घातक आणि इथे मिळेल फक्त सिंगल. तीन मोठे फटके फक्त सिंगल मध्ये रूपांतरित. 2.5 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. जय जगन्नाथ अंडर 22 मापे. आणि आपण मॅच पाहतो, पहिल्यांदा बॅटिंग करताना उरण परिसरातील वहाल गावच्या जवळ असलेला मोराव गाव शिवदास मूर्ती 11 संघर्ष करताना. 39 धावा तब्बल आहेत, अजून 7 चेंडू बाकी आहेत पहिला इनिंग क्वार्टर फायनलचे. आणि बॉलिंग मार्कवर आपण पाहू शकतो रोहित, पहिल्या मॅचचा हा सामनावीर हिरो. आणि त्याच्या विरोधात खेळण्यासाठी अमित चांगली फलंदाजी करतो. डावखेड फलंदाज नेहमीच घातक, स्लाइस होऊन जातो चेंडू सरस शॉट लेगला. सिंगल मिळते तिसऱ्या ओचस्यावरच्या चेंडूवर. ओरची जारी समाप्ती रोहितच्या. येते 3 ओव्हरच्या खेळमध्ये 1 गडी बाद 40 धावा. चांगली धावसंख्या आहे, विचार केला तर 2 डावखोरे गोलंदाज. त्याच्या धीराचा तो मारा आणि अमित पाटीलचा तो शेवटचा ओव्हर कदाचित भुचकळ्यात पाडू शकतो.
40 धावा लागल्या स्कोर बोर्डती, 14 ऑन द स्कोर, 3 ओवरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये जितू यादवने धावा खर्च केल्या, 6 वाईट टाकल्यानंतर 16, त्याच्यानंतर एक विकेट मात्र त्याने मस्त टेमती मिळवली. अंकितला बाद करताना विकेट किपरच्या हातामध्ये त्याने झेल देण्यास भाग पाडलं अंकितला. 16 धावा खर्च करताना रणजितने 40 4-0 40 शिवदास मूर्ती मोराबे आणि मॅच इथे चालू आहे. 6वी आजचा पहिला दिवस, 16 संघ स्पर्धेमध्ये उतरलेत, त्याच्यापैकी येथे क्वार्टर फायनलमध्ये आमने सामने आहेत मोराव गावचा शिवदास मूर्ती 11 आणि नबी मुंबईचा जय जगन्नाथ अंडर 22 माफे गाव. एम दोन्या टीमची जी सुरुवात होते, गावाची सुरुवात होते एम याकडेने. मास्टर महेंद्र सिंग धोनी लक्की नंबर इधर ग्रेट क्रिकेटर 7, परंतु ते एम नावाने दोन्ही गावातले आमने सामने आहेत क्वार्टर फायनलमध्ये. मोराव गाव माफे गाव चांगला फटका मारण्याचा जरूर अंदाजामध्ये दिसला, पण स्लाइस होऊन जातो विकेटच्या पाठीमागे. सिंगल मिळेल धीरेजला. 5 चेंडूचा खेळ बाकी पहिल्या इनिंग क्वार्टर फायनलमध्ये आणि बोलिंग मार्कवर आलाय ज्याने पहिलं मॅचमध्ये शेवटचं ओ टाकलं होतं तोच नंदन पाठक. 41-41 तब्बल एकडी बाद. डीप कव्हर पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन लॉंग आपला क्षेत्ररक्षण लाभलंय. ग्रेट शॉट ऑन द राइज, मस्तपैकी तीनही षटकार त्याच प्लेस मध्ये. ती आवडती जागा आहे, मिड विकेटच्या वरून उडायला आवडतं धीरेजला, कारण या मैदानावरती या स्पर्धेमध्ये 3-3 षटकार मिड विकेटला जाऊन मिळाले. शॉट ऑन पूल इज हँडसम पूल, प्रॉपर शॉट ऑफ लाईनच्या चेंडू जी गती पाहिजे होती ती गती बीट करण्यासाठी योग्य नव्हती. सहज गत्या बॅट वर चेंडू घेतल्याने त्याला उडवलं मस्तपैकी आपल्या अंदाजामध्ये. मिड विकेटला क्लिअर करताना पिक केलं लवकर. 6.5 संख्या झपकन पोहोचली 47. 47 चार चेंडू अजून शिल्लक आहेत. नंदन पाठक बोलिंग मार्कवर आहे जे जगन्नाथ अंडर 22 माफीकडून. मी थोडा बाजूला त्याला सरकवतोय, मिडगेटला त्याला वाईडीस करतोय असं सांगणार षटकार आहे चौथा या स्पर्धेमधला. व्हॉट अ बॅटिंग यार, अधुरी सोडली होती इनिंग तेव्हा थोडासा नाराज होता तो अर्थातच वेदांवरती, कारण बॅटीला वेदन पाहिलं तर हवेमध्ये होता, पण ते मांडणे मात्र करताना थोडं मनामध्ये त्याने नाराजी व्यक्त केली होती आणि ते नाराजलेले स्वर तो बॅटीच्या स्वराने मात्र पाठवतोय. अधुरा जो ठरला होता तो जो शो त्याला पूर्ण करतो नव्हता आला मॅच मध्ये पहिल्या, तो शो मात्र तो वेगळ्या अंदाजामध्ये जातो दुसऱ्या मॅच मध्ये. वेल प्लेड डिरेज. धावसंख्या अर्धशतक पार क्रॉस करताना 53. नंद पाठक लो राहिला पण बाकीचं काम केलं आमच्या सुमित पाटील अंपायरने व्हाईट करार देताना. खराब चेंडू एक्स्ट्रा धाव 54 धावा तब्बल. आतापर्यंत स्कोर पाहिला 5 ओव्हरचा याच टीमच्या नावावर आहे तब्बल 84. पहिल्याच मॅच मध्ये सारसोळ्याला खूप उडंदाचे पिस काढली खास करून अंकितने. इन लास्ट फुट राईट आर्म ओव्हर द विकेट, बैठक जरूर मारले, सब डिसमिसल, कॉट लिमिट ऑफ प्रिझन एरिया. बोल बाय नंदन पाठकला ही सफलता. धीरजला जावं लागेल, परतला जातोय धीरज तंबूच्या आश्रयाला. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे चौथ्या चेंडूवर नंदन पाठकने ही सफलता अर्जित केली. 54 दुसरा गडी बाद होतोय. पहिला गडी बाद झाला तर स्कोर होती कॅव्हिलेला अर्थातच 16 नंतर 54. चांगली भागीदारी, गुड पार्टनरशिप बिल्ट करताना ती तुटली. ब्रोकन द पार्टनरशिप बिटवीन द धीरज अँड अमित. नाव सब डिसमिसल, कॉट द लिमिट ऑफ प्रिझन एरिया. बोल बाय नंदन पाठक, गुड बॅटिंग बा धीरज, चांगली फलंदाज केली. 2 षटकार सहित 3 षटकार सजावले. 21 धावांची बेहतरीन ताबडतोब खेळी. राईट आर्म ओव्हर द विकेट धीरज पाठ नंदन पाठक बोलिंग पण अजूनही एक चेंडू दिशाहीन. बोल गेला व्हाईटच्या दिशेला, एक्स्ट्रा धाव मिळते. एक्स्ट्रा धावसंख्येने स्कोर लागला गेलाय. शिवदास मूर्ती मोराबे पहिल्यांदा बॅटिंग करताना क्वार्टर फायनल मध्ये टॉस हरल्यानंतर 2 गड्याच्या मुंबईमध्ये डबल फ्लाय 55. 5वा चेंडू लो फुल टॉस, लो
फुल टॉस बट टू ताकत कमी पड़ली डाउन ग्राउंड बॉल गुड शॉट बिटवीन बी डाउन एंड बी ऑफ नेम चुकला लगोरीच्या प्रमाणे खेळ आपण पाहत होतो लगोरी फोण्यामध्ये अर्थात इष्टाचा नेम घेण्यामध्ये अनुरुद्ध दाभोलकरला यश मात्र आलं नाही नेम चुकला परंतु एक्स्ट्रा मात्र त्याच्यानंतर दिले नाही स्वतः परत पळाला या आपल्या मिस केलेल्या थोरला चेंडूला घेण्यासाठी अनुरुद्ध दाभोलकर धावसंख्या 58 अखेरी गेंद क्वार्टर फायनलच्या पहिला इनिंगचा हा अखेरी बॉल नंदन पाठक टू अमित क्लीन बॉल फर्निचर डिस्ट्रॉय जी गोड सेवट अर्थात जितू यादव ने केला होता 16 धावा खाल्यानंतर तो सेवट गोड करताना नंदन पाठक क्लीन बॉल टू अमित तिसरा गडी बाद 3 गडी बाद 58 नाउ एक्झॅक्टली 59 टू विन जय जगन्नाथ अंडर 22 मापे 59 धावांचं आव्हान ते कसं पूर्ण करेल थोड्या वेळानंतर पुन्हा एकदा आम्ही जोडणार आपल्या समोर पण काही विश्रांतीनंतर स्ट्राइक पहिला मॅचचा हा हिरो आहे ओ
काय स्पीड आहे, हो हो चकित सरप्राइज, व्हाट अ स्पीड, तेज तरा चेंडू पहिला धडक भरून जातो मनामध्ये रोहितच्या, कडक बॉल यार, कुठल्या टप्पापर्यंत जीव उचली घेईल प्रॉपर, जस्ट द साइट, जस्ट वन साइट ऑफ द चेस्ट, कडक बॉल, गुड स्टार्ट धीरज, मोराबे, शिवदास मूर्ती, कमालाचा ऑलराउंडर, व्हाट अ फिटनेस, फिजिकल फिटनेस, आदर्श ठेवू शकतो आपण आता नवतरुण अर्थातच विराट कोहली, सर्वात फिट क्रिकेट मध्ये पाहिलं तर विराट कोहली, परंतु हजार दिवस हे दुर्दैव म्हणा गेलं विराट कोहलीचं, का हजार दिवसामध्ये पूर्ण होतात का शतक पत्र नावा लागतात नाकाम, आणखीन एक तेज तारा चेंडू निर्धाव डॉट, गुड स्टार्ट शिवदास मूर्ती मोरावीकडून धीरज, प्रॉपर लेन प्रॉपर स्पीड यामध्ये अक्षरशः जखडून ठेवण्यामध्ये यश, पहिला मॅचचा हिरो त्याच्यामध्ये चाललेला हा जबरदस्त स्पेल, बोलिंग धीरज, पहिला ओव्हरचा तिसरा बोल, लो फुल टॉस, बॅटवर प्रॉपर आलं पण सिंगल मिळेल, सिंगल घेतली त्याच्या नंबर मध्ये मागणी केली दुसरी धाव स्किट, हो हो सुपर रनिंग बिटवीन द विकेट, स्किट वाला स्किट झाल्यानंतर चेंडू काय फेकला होता, तारीफ आहे त्या फिल्डरची, कौतुक आहे प्रशंसा आहे, लवली यार, ये फिजिकल फिटनेस, फिट हो तो हिट हो, हे प्रतिभा काय कोणत्या क्षेत्रामध्ये कोणत्या क्रीडा क्षेत्रामध्ये जा फिट राहावं लागेल हिट होण्यासाठी, तीन चेंडूचा खेळ समाप्त, दोन धावा 14.75 या रॅपिड अस्किक रन रेटने ही क्वार्टर फायनल जिंकण्यासाठी धावा ठेवा लागते प्रत्येक गुण मागे, जय जगन्नाथ अंडर 22 आपल्याला बुलिंग मार्कर मोरेगावचा हिरो धीरज शिवदास मूर्ती ऑन द राईट दिशा दिली मिडू केली पण दूर होण्याची चूक केली, मध्ये पहिल्यांदा एक धाव घेतली दुसरी धावची मांग केली होती पण इथे मात्र घातक होईल ते ठरवलं आणि थांबायचा इशारा दिला सुरेशने रोहितला, सिंगल मिळते 3 वर, सुरेख सुरुवात मी म्हणेल, ज्याने 7 चेंडूमध्ये 3 षटक चुबित म्हणजे ताबडतोब खेळी केली ते बोलेवर भरोसा जतित करताना चेंडू सबवला, गुड कॅप्टन सिंग बाय अमित पाटील म्हणजे टीम कॅप्टन ऑफ द मोरावे शिवदास मूर्ती, डीप कव्हर पॉन डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन लॉंग ऑफ बिट विकेट डीप अँड डीप स्क्वेअर लेग अँड व्हेरी क्लोज जस्ट साइड ऑफ द अंपायर सुमित पाटील सिली मी डाउन, कडक बॉलिंग लाजबापन दिशेपासून भरकटला यावेला दिशा थोडीशी ऑप्शनच्या बाहेर करार देताना सुमित पांडेने वाईड एक्स्ट्रा धाव मिळते वाईड धावणे पुढे जाईल स्कोर जय जगन्नाथ अंडर 22 माथेची 4 वरती, स्वराज प्रल्हाद मात्रे या चांगल्या खेळाडूचा या जबरदस्त ऑलराउंडरचे आगमन होत आहे, हार्दिक स्वागत आहे स्वराज मात्रे, स्पर्धेच्या दरम्यान वळवलं चेंडू टर्न केले पण धाव मिळेल फक्त आणि फक्त सिंगल, चांगला फटका होता बॅट मधून आलेला रोहित सुरेशच्या, 5 चेंडूमध्ये 5 काय बॉलिंग यार, या बॅट्समनने जेव्हा कमी चेंडू मध्ये चांगली धावगती वाढवायची धावगती वाढवली आणि धावसंख्या मात्र चांगल्या स्कोर मध्ये पोहोचवली, केवळ 7 चेंडूमध्ये 21 धावची ती बेहतर इनिंग, त्याच गोलंदाजाने अखेरस जखडून ठेवलंय बांधून ठेवण्यामध्ये यश मिळालं धीरजला, भले एक बाग अखेरचा चेंडू Great bowling, yaar. End of the super bowling. Ho ho. Veterin. Kaya speed hota, yaar. Kamal ke liye 3 chendu. Ya over madhe 4 chendu zaval zaval tani nirda. Dhawa kharcha ke liye fakta 5. What a bowling, yaar. Superbly paced up bowling. Sattik line length and a good speed in this over by Dhiraj. Ta pulla tun boli. Dhawa kharcha ke liye fakta 5. Ani 5 topote. जो आयोजकाच्या भूमीमध्ये नेहमीच दिसतो अमित पाटील त्याने बाट ठोपटली शाबासकी दिली का वेल्डन मित्रा दडपण ठेवलं तू टीम वरती जगन्नाथ जय जगन्नाथ अंडर 22 मापेवरती बोलिंग मार्ग तो डाकुरा गोलंदाज ज्याने कमालीचे बॅटिंग केले अमित अमित दोन अमित आहे अमित पाटील डाकुरा अमित आहे बोलिंग मार्गवर पहिल्या मॅच मध्ये 3 षटकार लेफ्ट हँड ओव्हर द विकेट फ्रॉम द विकेट पहिली सुरुवात निर्धाव चेंडूने लेफ्ट हँड ओव्हर द विकेट गतीमध्ये परिवर्तन केलं तर चटकन ओळखलं चटकन ओळखलं नतीजा लॉंग ऑफच्या वरून हवाई हमला चरण या
षटकाराची गरज आहे. तर थोडासा मात्र आपण जवळपास पोहोचू, जवळपास पोहोचू विचाराची आशा निर्माण करू टीमची. चरण बेतर शॉट या धमाकाला बॅटिंग रोहितच्या मधून, या बॅटच्या मधून, बॅटरच्या मधून धावसंख्या 11 वर छेप घेते, मजल मारते. पण बनवायच्या एक क्वार्टर फायनल जिंकण्यासाठी जय जगन्नाथ अंडर 20 टीमला तब्बल 59, पण इथे धावा लागतात तो 1.2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11. 11 ऑन द स्कोरबोर्ड विदाउट लॉस, 11 रन विदाउट लॉस, 11 11 वर शून्य गडी बाद. बॉलिंग बार पर दुसऱ्या ओव्हर मध्ये एक्शन मध्ये शिवदास मूर्ती मोरावी टीम कडून धावकर गोलंदाज अमित समोर बॅट चिकडा जरूर लागले. बीट करण्यामध्ये यशमध्ये रोहितला सिंगल फक्त मिळते. चांगली गोलंदाजी, जो आगाज केली, जी सुरुवात केली, ती अपेक्षा होती कोणत्या कॅप्टनला, ती सुरुवात साजेश करून दिली पहिल्याच ओव्हर मध्ये अर्थात धीरजने. केवळ 5 धावा खर्च करताना 21 धावांची ती खेळी, 7 चेंडू मध्ये 3 षटकारासहित सजवली, आणि जेव्हा गरज होती धावा रोखून दिली तर धावा मात्र रोखण्यामध्ये यश मिळवून दिलं. यावेळी बॉलिंग मार्गर अमित डाकुरा गोलंदाज समोर रोहित पुढे सरसावले. टायमिंग चांगला आहे, स्वेअर लेगचा शतरक्षण जाईल. एक धावची मांग पूर्ण केली, दुसरी धाव मध्ये आवाज दिली आणि आवाजाला हो म्हटल्यानंतर पूर्ण केल्या 2 धावा रोहित आणि सुरेशने. या धावा मात्र लावावं लागतील बॅटर रोहितच्या. 2 धावसंख्या मात्र तो सरकवते आपल्या टीमची, अर्थात जय जगन्नाथ अंडर 20 मापेची 14 या धावसंख्येवर. 4 ओव्हरची मॅच अतिशय दर्जेदार असे पावसाळी रबर क्रिकेट आपल्या भेटीला घेऊन येतो. अरे से राजी स्पोर्ट्स अकॅडमी गोटोली औचित्य आहे आमच्या छानशा लाडक्या अक्षयचा रबर बॉल, काँग्रेस रबर बॉल चषक, आणि तिथेच मॅच चालू आहे क्वार्टर फायनलची माफे आणि मोरावे गाव. फटका कडक आहे, टायमिंग आहे परंतु विरुद्ध दिशेला, फक्त सिंगलच्या झोन मध्ये हा हुक केला बॅट्समॅन रोहितने, फक्त सिंगल. 11 चेंडूचा खेळ येथे समाप्त, फक्त 15 धावांच्या सरासरी जवळजवळ धावसंख्येला हे अस्किंग रन रेट रिक्वायर्ड होत, पण इथे काय झालं, 11 चेंडू मध्ये फक्त 11 धावा, खूप मागे जय जगन्नाथ अंडर 22 मापे. झेप घ्यायचं असेल जवळपास तर एक मोठे फटके, एक संघर्षमय धमाके उडवायला लागतील, शब्दाक्ष सोडा लागतील हवेमधून, हवा यात्रा मध्ये पाठवायला लागेल बॉलरच्या बोलला, तरच शक्य. अदरवाइज गेट टू द सी गुड फटका, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, कडक शॉट आहे, बरोबर दिलेच्या वरून मस्त पैकी दस्त देऊन जाणार, मिळाला षटकार साधेमेंसाठी. बॅट मधून आला रोहितच्या चरण, हे धमाके अपेक्षित आहे डगआउट मध्ये रोहित आणि सुरेश कडून. गोड कडू केला डावकऱ्या गोलंदामीचा, पण टीम कडून गोड जो होता असे वाटतो गोड मात्र गेला बॅट्समॅनने षटकार उडून. 21 21 धावा तब्बल धावपळ करावी लागते, 10.5 धावांची सरासरी. तृषांत मडवी हरीश गोटीलेचा एक शिलेदार आहे, त्याचं आगमन होते. तृषांत मडवी हार्दिक स्वागत आहे काँग्रेस रबर बॉल चषक 2022 मध्ये. हरीश गोटोली अक्षय रमाकांतजी म्हात्रे यांच्या वाढदिवसाची स्पर्धा औचित्य साधून आजपासून या स्पर्धेला सुरुवात. उद्या 8 संघ आपण खेळताना पाहतो, उद्या 8 संघ खेळतील आणि त्यात 8 संघामधून आमने समेत क्वार्टर फायनल मध्ये MNA सुरुवात होणार आहे. 2 गाव मापे गाव आणि मोरावे गाव, मोरावे गाव शिवदास मूर्ती पहिल्यांदा 4 खेळताना 58 धावा तब्बल त्याने स्कोर लावल्या. त्यानंतर 59 टार्गेट, 2 समाप्तीनंतर खूप मागे पडलेला जय जगन्नाथ झेप घेण्याच्या तयारीमध्ये आहे. 21 12 चेंडूचा खेळ मात्र शेष, चांगली सुरुवात. 3 गोलंदाजांवर विचार केला तर डॉटने सुरुवात केली, धीरजने डॉटने सुरुवात पहिल्या चेंडूची, अमितने डॉटने सुरुवात आणि बोलर आहे या वेळेला अंकित. ऑलराउंडर आहे तिन्ही बोला, जे पाच बॅटिंग करतात, बोलिंग करतात, पहिला मॅचचा हिरो आहे इथे बॉलिंग मार्क पर अंकित. राईट आर्म ओवर द विकेट, परंतु हा डेड बॉल आहे वृत्त घोषित. पण अंकित हा दुसरा चेंडू या टप्प्यावर आत टाकून जमणार नाही, कारण निर्णय वेगळा असेल अंपायरचा, नो बॉल. तरी सतर्कने राहायला लागेल,
लक्ष लागेल बॉलरला. आता कसणार जेव्हा दापुरे फलंदाज बॉलर टाकतात उजव्याने, जस्ट लाईक द व्हेरी डेंजरस रिस्की प्लेअर जीत भोईर. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन. पवन केने इज अनदर लेफ्टी बॉलर अँड लेफ्टी बॅट्समन व्हेरी रिस्की. इथे सिंगल मात्र मिळते, सिंगल धावसंख्येमध्ये पुढे सरकते. या विल्यात जाऊन मिळते 22 वर. ऑन द स्कोर 22 धावा लागल्या गेल्या स्कोर बोर्डची. जसे आपण पाहतोय क्वार्टर फायनल धावा बनवायच्या मॅच जिंकण्यासाठी तब्बल 59 चार ओव्हर मध्ये, पण ते धावा लागल्यात 59 उत्तर देताना जे जगन्नाथ अंडर 22 मापेचे फक्त 22 खूप दूर आहे. पल्ला जर गाठायचा तर तेच थरार गाडी खूप वेगाने पळवायला लागेल, अर्थातच बॅट चालवावी लागेल दांडपट्ट्यासारखी तलवारीसारखी. अदरवाईज से गुड बाय इन दिस सिरीज. चांगला चेंडू तेज तर्रार चेंडू बीट करून जातोय, फक्त सिंगल मिळेल. चारुखाने चित बॅट्समन रोहित चित, त्याच्यानंतर विकेट किपर धीरज चित, चारुखाने चित नाव मात्र मिळत नाही. तिसऱ्या उपकेती पदावर विचार केला तर तीन चेंडू मध्ये धावा खर्च केला फक्त 2 बॉलर अंकितने. हे 3 चेंडू मध्ये धावा लागल्या त्या वेळेला फक्त 23 खूप मागे आहे, पिछावडू आहे, भरार घेऊ शकतो. परत त्याचे जिगर त्यावेळेला निवड संयम त्याला जोडून देईल मॅचच्या जवळपास. क्लीन बॉल यू मिस डेफिनेट हिट टू द स्टंप फर्निचर डिस्ट्रॉय परफेक्टली बुंदा अँड त्रिफला चित मोठा बॅट्समॅनला त्रिफलाच्या कडे यश मिळाला अंकितला. बोल्ड बाय अंकित आठ चेंडू चा खेळ अजून बाकी आहे आणि 23 धावा बनवायच्या 59 23 वर पहिली विकेट, त्याच्यानंतर 23 या धावसंख्येवर पहिला झटका. 20 धावांची ती खेळी तिला मात्र सिमट करताना बुंद्या मात्र आहे, मात्र चढ मध्ये चेंडू परफेक्टली बुंदा ब्रह्मास्त्र यॉर्कर मिस अँड हिट टू द स्टंप नेचर डिस्ट्रॉय उद्ध्वस्त केला संपूर्ण इष्टा खाली पडल्या आणि संदेश दिला डगआउट मध्ये जाण्यासाठी रोहितला. बेस गेम दी विकेट टेकन बाय अंकित वापरले हिट टू द स्टंप अँड क्लीन बॉल. 23 वर पहिला हादरा जय जगन्नाथ अंडर 20 माफेला. इनट क्रमांक 3 वर अजित अनिल स्ट्रोक आहे पण मिस टायमिंग. जेल सुटला डीप लॉन्ग ऑन वरून येताना प्रयत्न केला होता पण जेल सुटला. हे 2 धावा मिळतील जेल सुटल्यानंतर अनिलला. खातं खोलतो 2 ने धावसंख्या 25. धावा फक्त आहेत आणि बनवायच्या जिंकण्यासाठी 59 म्हणजे 34 धावा. 34 धावांची आणखीन आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. फक्त 7 चेंडू 34 धावा. ग्रेट बॉलिंग ग्रेट सेलिब्रेशन बिहाइंड द स्टंप धीरज अंदाजामध्ये जे जडला ना व्हाट अ सेलिब्रेशन गॉट बिहाइंड द स्टंप अनदर विकेट टू द अंकित. पहिला मॅचचा हिरो दुसऱ्या मध्ये कमालीची गोलंदाजी. फक्त 4 धावा खर्च करताना विकेट घेतल्या 2. ओनली 4 रन्स गिवन अँड होल टेकन द 2 विकेट. लाजवाब 7 चेंडूचा खेळ फक्त बाकी आणि बनवायच्या तब्बल 34. समोर
पहिला चेंडू हो दिशाहीन वाईट बॉल, इथून मडवाच्या 33 धावा, 7 चेंडू 33 धावा, 7 चेंडू 30 धावा समोर पाहिला. जय श्री गणेश रामलीला मैदान, किरण किरण मात्रे अगेन्स्ट द कुमार 11 तुर्बे. फटका आला जरूर, इथे सावंतेचा इशारा देतोय तो आदेशला, आदेश दिला या षटकाराने. मित्र चूक केलो नको एक्स्ट्रा बोल टाकण्याची, बाकीचं सब ठीक ठाक आहे, सब ठीक ठाक असेल जर एक्स्ट्रा चेंडू टाकले नाही तर. जे चूक केली होती सहावा टाकून जितू यादवने तेच चेंडू मात्र मागात पडले. तब्बल 5 ओव्हरची मॅच पहिले ओव्हर इनिंग मध्ये खेळायला मिळाले, अर्थात शिवदास मोठी मोर्रावेट टीम त्याचा वचपा करताना धावा त्याने लावल्या, स्कोर होती तब्बल 58. इथे स्कोर जाईल, येणारे चेंडू असतील 5-5 मध्ये बनवायचे आहेत, 27 अजून संधी आहे. 5 चेंडू मोठे मोठे 5-5 षटकाराची आवश्यकता, मजा येईल मॅच मध्ये. सोडणार नाही बॅटमनच्या बॅट्समन मध्ये ताकद आहे. वाईट बॉल, डेड बॉल माफ कर, वृत्त घोषित, पकडला जाणार नाही बॉल. बनवायच्या 5 चेंडू आणि 27 धावा, 32 धावा स्कोर बोर्डती आणि चांगली माहिती देताना 5 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजून एक धमाक आले, 2-3 धमाक प्रेशर मध्ये असेल बॉलर आदेश. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, डीप कव्हर पॉइंट आहे, लॉंग ऑन लॉंग ऑफ आहे, डीप मिडवे, डीप काऊ कॉर्नर. प्रेक्षकांना मी विनंती करतो अंडर 22 जय जगन्नाथ प्लीज आपण सीमारेषेच्या आधी होऊ नका. 5 चेंडू आणि 27 धावा. मिस टायमिंग शॉट, जे करायचं होतं ते स्वतःला करायचं होतं, इथे चुकीचा डिसिजन घेतला मी म्हणेन. फक्त सिंगल, 4 चेंडू आणि 26 धावा. मॅच केल्याने एक चूक मात्र स्पर्धेतून बाहेर घेऊन जाईल मोरावी टीमला, बोलरने चूक केली तर. आता लगातार 4 षटकार मारले तरी हरकत नुकसान होणार. ओ या चुका टालाव्या लागतील बोलर आदेशला. इथून बनवायचा 4 चेंडू 25, 4 चेंडू 25 धावांची आवश्यकता. शिवदास स्मृती मोरावे टीम 4 गेंदे 25 रन. सूर्याची किरण यावेळेला पाहिलं तर नंदण्णा पाठकच्या डोळ्यावर येतात आणि त्यासाठी मात्र त्यांनी कॅपची मागणी केली. कॅप परिधान, 4 चेंडू 25, बॉलिंग चांगली आहे. कॉट बी अंदर स्टम्प झेल देऊन मात्र परतला, टिपला गेला विकेटच्या पाठीमागे आणि यश प्राप्त करतो आदेश. गडी क्रमांक 5 होतो इथे जय जगन्नाथ अंडर 22 मापेचा तिसरा, 3 गडी बाद स्कोर आहे 34. 25 धावांची आवश्यकता, चेंडू शिल्लक फक्त 2. कौतुक म्हणावं लागेल